गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग बच्चा। काय करते आहेस? काय करते मी? अगं काही ईशाचं घर आहे का इथे? राधिका मुलं आहेत घरामध्ये आणि तू? बट आय डोंट केअर यार, तुझं घर आहे ना हे, कशाला काळजी करतो मी? हवं तसं वागणार आहे गप। प्लीज प्लीज असं नाही। तू राधिका नानीजी, काय हो नानीजी, काही काम होतं का? शिरा आणला होता। आज शिरा काऊन? शनाया आज सर। शिरा ना समिधासाठी केला होता म्हणून घेऊन आले। तुला थँक्यू पण म्हणायचं होतं पण तुला आवडणार नाही ना। नानीजी थँक्यू कसलं, पण मला पण खूप आनंद झालाय हा। समिधानी घेतलेला निर्णय अत्यंत योग्य आहे। तुम्ही बसा, मी चहा मांडते। नाही नको, तुझे नानाजी येतील ना त्यांना चहा दे, मी जाते काम आहेत। हा आज तर लाज आणली यांनी, काय वाटलं असेल नानींना, यांना जरा सुद्धा भान नाही। खरं सांगते तुम्हाला, तुम्ही जर तिथे असतात ना, गुरुनाथच्या श्रीमुखात भडकावली असते ते। कोणासमोर काय कसं वागतोय याचं काही भानच नाही, त्या शनायाला तर संस्कार नाहीच आहे। पण या गुरुनाथनी आता लाज लज्जा सगळी सोडून दिली आहे। राधिका घरात आहे, सुजय आणि अथर्व घरामध्ये आहे, लहान मुलांसमोर कसंही वागायचं मला ना सहन होत नाही। अरे काय संस्कृती ह्याला म्हणतात का? काही नाही, बालिशपणा आहे सगळा। बालिशपणा नाही, बेशरमपणा आहे, बेशरमपणा दोघांचाही। मला तर असं वाटतं फोन करून सरळ भाऊसाहेबांना सांगावं एक गोष्ट। नको नको असं नका करू, राधिकाला त्रास होईल ना त्यांनी आणखी। दर वेळेला राधिकाला त्रास होईल म्हणून आपण किती वेळ गप्प राहायचं? हे बघा, मला काय वाटतं ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही ना त्याबद्दल आपण त्रागा करून काय करायचंय? जाऊ दे ना, तुम्ही शांत व्हा, बघू त्यांना काही पण करू दे, शांत व्हा। मला एक कळत नाही भारती, गुरुनाथनं त्या पोरीला घेऊन इथं राहायचंच कशाला? एक दिवस त्या गुरुनाथांना मी चांगला सुनावणार आहे, बघतो। माझं चुकलं, मी हे सांगायलाच नको होतं तुम्हाला। मी शांत तेव्हाच बसणार आहे ज्या वेळेला राधिका या सगळ्या दुष्टचक्रातून बाहेर पडेल।